आई बाबांचं. जर त्यांना कळलं ना तर त्या गुंत्याची गाठ अजून घट्ट होऊन जाईल आणि मग ती मला सोडवता येणार नाही. तू कशाला एवढा घाबरतोस रे रिशा? हो घाबरतो कारण मला आई बाबांची चिंता आहे. मला असं खूप वाटतं की त्यांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं. जितकं प्रिय मला माझं करिअर, माझं गाणं, माझं प्रेम आहे ना, तितकेच प्रिय मला माझे आई बाबा आहेत सुम्या. तितके काय त्याहून जास्तच. आई बाबांनी एकत्र राहावं, प्रेमाने राहावं, याहून जास्त आनंदाची गोष्ट एका मुलासाठी कुठली असू शकते रे? आणि जे आई बाबांच्या सुखाचा विचार करत नाही ना ते नाता द्रष्ट असत. जाम इमोशनल करतोस यार रिशा. मला वाटतं बहुतेक तू कोल्हापूरला पाठवणार मला. आता मला पण माझ्या आईबाबांची आठवण येते. हा नी तू बोल ऋषी. तू मगाशी कॉफी शॉप मध्ये म्हणालास की तू आरजे आभासला अगदी चांगलं ओळखतो. जर तू त्याला ओळखतोस तर तू मला आधी का नाही सांगितलंस ऋषी? मी तू याबद्दल आपण उद्या सकाळी आरामात बोल. आता तू शांतपणे झोप. गुड नाईट. पल्लवी पल्लवी काय ग हेल्मेट घेऊन फिरते? गाडी कुठे तुझी? अरे यार खराब झाली ना, गॅरेज मध्ये ठेवून आले. कालचा किस्सा कळला का? कोणता? तो आभास नकली निघाला. अरे पण तुम्ही त्याला असं सोडलंच कसं? चांगले फटके द्यायचे होते ना. अरे सिच्युएशनच अशी होती की काय सांगू तुला. नीतूला सांभाळणं जास्त महत्वाचं होतं त्याला मारण्यापेक्षा. आणि झाल्या प्रकारामुळे तिला इतकं वाईट वाटलंय ना. अरे तिला ना आता सावरायची गरज आहे रे आपण. तिला तिला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. खरंय तुझं, पण आपण काय ग तिला फक्त समजावू शकतो. खर तर तिला स्वतःला सावरायला हवं. आणि आपण असा वेगळा काय आधार देणार का तिला? पण मला एक माणूस माहितीये जो तिला आधार देऊ शकतो. कोण? अरे आपला ऋषी रे. ऋषा? आता ऋषीने त्याच्या मनातलं तिला सगळं सांगून टाकलं ना तर मे बी पॉसिबल आहे की ती आभासला विसरेल आणि ऋषी मध्ये इन्वॉल्व्ह होईल आणि मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा हे होऊ शकत. एक मिनिट, तू आता काय म्हणाली? काय आता ऋषी तिच्यावर प्रेम करतो तर लग्नासाठी विचारून टाकायचं ना. कुठल्या योग्य वेळेची वाट बघतोय काय म्हणत. अच्छा अच्छा, म्हणजे ऋषाचं नितूर प्रेम आहे असा तुला पण संशय आहे? तर संशय संशय कसला? कबूल केलंय त्याने माझ्या समोर. काय खरंच काढी शिकायची यार? आणि मी रोज प्रॅक्टिस करते. करते ना प्रॅक्टिस? काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत. मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स नाईस. सॉरी. इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.